आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष अमरसिंह पाटील अखेरपर्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपाचे पृथ्वीराज यादव पराभूत. राजर्षी शाहू आघाडीचा फडकला झेंडा. भाजप 7, अपक्ष 1, शाहू आघाडी 9 जागा. खासदार शेट्टी शिरोळात विनर. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्या नगराध्यक्ष पदाचा सन्मान अमरसिंह पाटील यांचा झाला आहे. अमरसिंह पाटील हे शिरोळचे पहिले नगराध्यक्ष झाले. खासदार राजू शेट्टी, डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आणि काँग्रेसचे शेखर पाटील यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीला 9 जागा मिळाल्या, तर भाजपला 7 आणि अपक्षला 1 जागा मिळाली. राजर्षी शाहू आघाडी स्पष्ट बहुमतात सत्तेत आली. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं. नगराध्यक्ष पदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीचे अमरसिंह पाटील यांनी विजय संपादन केला. त्यांना या निवडणुकीत 7,304 मतं मिळाली, तर भाजपाचे पृथ्वीराज सिंह यादव यांना 7,271 मतं मिळाली आहेत. भाजपाच्या यादव यांचा 33 इतक्या मतांनी पराभव झाला. बहुजन विकास आघाडीचे रणजितसिंह माने पाटील यांना 1,476 मतं मिळाली आहेत, तर ताराराणी आघाडीचे प्रमोद लडगे यांना 958 इतकी मते मिळाली. अपक्ष शिवाजीराव संगपाळ आणि मोहम्मद गनी कागवाडे यांना अनुक्रमे 96 आणि 196 इतकी मतं मिळाली, तर नोटा 72 अशी मतं नोंदवण्यात आली. मतमोजणी शेवटपर्यंत चांगलीच चुरस दिसून आली. राजर्षी शाहू विकास आघाडीचे अमरसिंह पाटील आघाडीवर होते, तथापि भाजपाच्या पृथ्वीराज यादव यांनी मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत रिकाउंटिंगची मागणी केल्याने मतमोजणी पुन्हा सुरू करण्यात आली. त्यात अमरसिंह पाटील यांचीच सरशी लागली आणि ते 33 मतांनी विजय झाल्याचं घोषित करण्यात आलं. हा जो आता राजर्षी शाहू आघाडीचा विचार आहे, तो आमचे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार, या विचाराचा विजय झाला असं म्हणतो ते काही चुकीचं होणार नाही. आणि मी हा विजय माझ्या शिरोळच्या जनतेला अर्पण करतो. या विजयामध्ये आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब, आदरणीय गणपतराव दादा पाटील साहेब, आमचे नेते राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, त्या सगळ्यांनी या विजयामध्ये मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आणि आमच्या गावच्या जनतेनं दुसऱ्यांदा 2 वेळा दुसऱ्यांच्या हॅट्रिक जनतेनं करून दाखवलेली आहे. आणि जी पवार साहेबांचा विचार आहे, येत्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीची नांदी शिरोळपासून सुरुवात झाल्या आणि जातीयवादी शक्तीला निस्तनाबूत महाराष्ट्र. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी जाहीर झालेल्या निकालात प्रभागानुसार पुढील उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये पुढील उमेदवारांचा समावेश आहे. प्रभाग 1 मधून भाजपाच्या विदुला विराजसिंह यादव आणि राजर्षी शाहू विकास आघाडीचे योगेश शशिकांत पुजारी. प्रभाग 2 मधून अपक्ष डॉक्टर अरविंद अशोक माने. प्रभाग 3 मधून राजर्षी शाहू विकास आघाडीचे दोन्ही उमेदवार कुमुदिनी सुशांत कांबळे आणि राजेंद्र दत्तात्रय माने. प्रभाग 4 मधून भाजपाच्या सुनीता विजय अर्गे आणि राजर्षी शाहू विकास आघाडीचे तातोबा भाऊसो पाटील. प्रभाग 5 मधून भाजपाचे इम्रान बापू अत्तार आणि राजर्षी शाहू विकास आघाडीच्या कमलाबाई कृष्णकांत शिंदे. प्रभाग 6 मधून भाजपाचे दोन्ही उमेदवार दादासो जयसिंगराव कोळी आणि कविता प्रदीप भोसले. प्रभाग 7 मधून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या करुणा जनार्दन कांबळे आणि भाजपाचे श्रीवर्धन शिवाजीराव माने देशमुख. तर प्रभाग 8 मधून राजर्षी शाहू विकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली असून या प्रभागात त्यांचे तिन्ही उमेदवार सुरेखा अण्णाप्पा पुजारी, जयश्री बळवंत धर्माधिकारी आणि प्रकाश पंडित गावडे हे विजयी झाले आहेत. अखेर राजर्षी शाहू विकास आघाडीनं शिरोळच्या पहिल्या नगरपरिषदेवर सत्ता मिळवण्यात यश मिळवलं आहे. पद्धतीप्रमाणे त्यांनी निकाल, परंतु
आणि देशात या सरकारने दिलेली आश्वासनं सगळे फोल ठरलेले आहेत. त्यामुळं धर्मनिरपेक्ष लोकांना या लोकशाहीनं खऱ्या अर्थानं या शिवच्या जनतेनं खऱ्या अर्थानं न्याय दिला असं म्हटलं तर पाचवा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेची जी नांदी असेल या तालुक्यामध्ये एवढं सचिन देशाला झुगारून देऊन या राजश्री शाहू विकास आघाडीला अमरसिंह पाटलांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत दिलं त्याबद्दल या राजश्री शाहू आघाडीच्या वतीनं या शिरोळच्या जनतेच्या तमाम जनतेचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद देतो. राजश्री शाहू विकास आघाडीचा आम्ही जी जाहीरनाम्यात दिलेली आश्वासन आहे ती निश्चितपणे पूर्ण करू. पक्षाचा विषय आहे राष्ट्रीय स्तरावर जो निर्णय घेईल त्या पद्धतीने पण आमची भूमिका ही सगळ्यांना एकत्रित घेऊन धर्मनिरपेक्ष ताकद एकत्रित करण्याची आमची भूमिका कायम सुरू. शिरवळ नगरपरिषदेसाठी काल 21/10/2018 रविवारी मतदान झालेलं होतं. 80% मतदान झालेलं होतं. आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मतमोजणीची प्रक्रिया तहसीलदार कार्यालयात सभागृहात सुरू करण्यात आलेली होती. 8 क्रमांकाचे 17 उमेदवार आणि अध्यक्षपदाचे 18 उमेदवारांची मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीदरम्यान कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडलेला नाही. मतमोजणी अत्यंत शांततेनं पार पडली. परंतु मतमोजणीचा अंतिम निकाल जाहीर करायच्या आधी फक्त आकडेवारी जाहीर केलेली होती. त्यावेळेस अध्यक्षपदासाठी जे 2 नंबरचे उमेदवार त्यांच्यामध्ये फरक खूपच कमी होता पहिल्या आणि दुसऱ्या उमेदवारात. त्यामुळं त्यांची फेरमतमोजणीची मागणी मी मंजूर केली होती आणि परत फेरमतमोजणी घेण्यात आली. कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये आकड्यांमध्ये कुठलाही फरक पडला नाही. त्यामुळं आहे तोच निकाल कायम करण्यात आल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. सगळी मतमोजणीची प्रक्रिया मतमोजणी प्रतिनिधी उमेदवार प्रेस यांच्या सहकार्यामुळे फार शांतीने पार पडली. पोलिसांनी खूप परिश्रम घेतले आणि आमची मतमोजणी कर्मचारी नगरपालिकेचे कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले. त्याबद्दल मी प्रशासनाकडे त्यांचे आभार मानतो.